नम्र विनंती, हे चैनल सब्सक्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। गुरुकुंज आश्रम मोजरीचे सर्वाधिकारी आदरणीय वाघ महाराज आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांना विनंती करतो की ते दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील अशी विनंती करतो। सोबत आपला जिल्हा सरन्यायाधीश आदरणीय सातभाई सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला असं मी जाहीर करतो। हॅलो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुकुंज आश्रम मोजरीचे सर्वाधिकारी आदरणीय हरिभक्त पारायण वाघ महाराज यांचं स्वागत ॲडव्होकेट खैरकार साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांचं स्वागत। आपणा सर्वांचे परिचित असे डॉक्टर संजीवभाऊ तोळासे हे शाल व शिल्प देऊन आदरणीय अण्णासाहेबांचं स्वागत करतील। आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असलेले जिल्हा सरन्यायाधीश आदरणीय न्यायाधीश साहेब यांचं स्वागत आदरणीय भेंडाळे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो।
यवतमाळ जिल्ह्याचे गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी आदरणीय पद्माकर दादा ठाकरे यांचं स्वागत श्री जिबल भोईर करतील अशी त्यांना विनंती करतो। यवतमाळ जिल्ह्याचे आमचे दुसरे जिल्हा सेवाधिकारी हरिभक्त पारायण आदरणीय अरुणभाऊ सालोटकर यांचं स्वागत श्री प्रभाकरराव ठाकरे करतील अशी त्यांना विनंती करतो। माजी जिल्हा सेवाधिकारी आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुडे यांचं स्वागत श्री दहापुते सर करतील अशी त्यांना विनंती करतो। वणीचे तालुका सेवाधिकारी आदरणीय मारुती दादा ठेंगणे यांचे स्वागत न्यारे भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो। आमच्या वणीच्या ग्रामगीताचार्य आदरणीय आमच्या दहीकर मॅडम यांचं स्वागत आमचे पांगुड काका करतील। अरे आमची ताई आहे खैरकार ताई सॉरी या नाही नाही आमचे दिलीपरावजी डाकरे हरिभक्त पारायण यांचं स्वागत मी स्वतः करते। श्री भटकर गुरुजी यवतमाळ यांचं स्वागत श्री अशोकभाऊ सावरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते। सुनील भाऊ देऊळकर यांचं स्वागत अतुल राठोड करतील सुनील भाऊ देऊळकर। मारेगाव तालुका सेवाधिकारी मारुतीभाऊ उरकुडे यांचं स्वागत श्री भेंडाळे साहेब करतील। माजी तहसीलदार आदरणीय ढोणेकर साहेब यांचं स्वागत श्री पांगुड काका करतील। स्वागत सोहळ्याचा कार्यक्रम इथे थांबतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी स्वतःच करून टाकतो शंकरभाऊ बडेंनी करायला पाहिजे आजचं प्रास्ताविक परंतु भाऊ काय अजून पोहोचले नाही। हे गेल्या 30 वर्षापासून आपल्या या केळापूर येथे भव्य दिव्य अशी खंजेरी भजन स्पर्धा दरवर्षी होत असते। मागील 2 वर्ष कोरोना काळामध्ये आपल्याला ही स्पर्धा घेता आली नाही तरी आम्ही कलेक्टर साहेबांचं परमिशन घेऊन भजन संमेलन मात्र इथं घेतलं। त्यावेळेसही जवळजवळ 25 ते 30 मंडळांनी इथे सहभाग घेतला। आम्ही त्या शासनाच्या बंधनात राहून आमची स्पर्धा म्हणून नाही परंतु भजन संमेलन पूर्ण करण्यासाठी आम्ही ते आमचं कार्य पूर्ण केलं आहे। म्हणूनच आता नव्याने यावर्षी मोठा उत्साह सर्वांमध्ये वाढलेला आहे। कुठल्याही प्रकारचं शासनाचं बंधन नसल्याने ह्या वर्षीची स्पर्धासुद्धा आतापर्यंत जवळजवळ 35 मंडळांनी इथे सहभाग घेतलेला आहे नोंदणी केलेली आहे। ही स्पर्धा 2 दिवस सतत चालणार आहे। गेल्या अनेक वर्ष आम्हाला तिकडचं स्टेज मिळत होतं परंतु गेल्या 2 वर्षापासून तिकडे ते गर्दी राहते काही त्रास होते असं समजून आम्हाला ह्या स्टेजकडं
येऊन आम्हाला ही आमची सेवा सादर करावी लागत आहे आणि आम्हाला पुन्हा ते स्टेज मिळावं असं तालुका कार्यकारिणीच्या वतीने मी आदरणीय मालकांना विनंती करतो की त्या स्टेजवर जी मजा वाटते कलाकारांना ती इकडे काही जाणवत नाही, कारण इकडे जे कोणी दर्दी आहे तेच लोक येऊन बसतात. आजवरी तिथे 4 कार्यक्रम झाले त्या स्टेजवर, परंतु भजन स्पर्धा इकडेच घेण्यासाठी आम्हाला सांगितलं होतं. त्या उद्देशानं आम्ही इथं दिवसभर इथं मग लाईट पंखेही नव्हते तरी सारी व्यवस्था आम्ही करून घेतली करिता आमचा हा कार्यक्रम तिकडेच व्हावा असं आदरणीय मालकांना तालुका सेवाधिकारी अनाथांनी विनंती करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक इथेच थांबवतो.